हा सारा संघर्ष नहीं है, हा संघर्ष देशभक्तांचा संघर्ष है, देशद्रोहाच्या विरोधात हा संघर्ष है, भारत मातेच्या सुपुत्रांचा पाकिस्तान धारचण्या लोकांच्या विरोधात हा संघर्ष है, भारत माता की जय म्हणणाऱ्यांचा दाऊदच्या गुर्ग्यांच्या विरोधात हा संघर्ष या भारत मातेच्या चरणी ज्यांनी ज्यांनी बलिदान दिला त्यांच्या करता जे उभे आहेत हा त्यांचा संघर्ष आहे। माझ्या समोर जे बसले आहेत ते छत्रपतींचे मावळे आहेत, हे मावळे हार मानणार नाही, हे मावळे झुकणार नाही, हे मावळे बिकणार नाही, हे मावळे थकणार नाही, जोपर्यंत बाण फोटाचा या ठिकाणी आरोपी असलेल्यांसोबत व्यवहार करून जेल मध्ये गेलेला नवाब मलिकचा राजीनामा होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसू शकत नाही। ही मागणी ही काही आमची राजकीय मागणी नाही, केवळ राजकारणाकरता आम्ही बोलत नाही। या ठिकाणी रोज घटना घडतात पण रोज काय आम्ही राजीनामे मागत नाही, पण आपण लक्षात घ्या थेट ही घटना जर बघितली तर लाज्जा करता लाजीरवाणी आहे, लाजीरवाणी। त्या ठिकाणी बॉम्ब स्फोटाचा आरोपी सरदार शहावली खान, या सरदार शहावली खान वर आरोप काय आहे, याकूब मेमन सोबत बसून याचा पूर्ण बॉम्ब स्फोटाचा कट केला, केवळ कट केला नाही बॉम्ब कसा बनवायचा त्याचं प्रशिक्षण घेतलं, केवळ प्रशिक्षण घेतलं नाही तो बॉम्ब स्कूटर मध्ये ठेवला आणि मगाशी आशिषजींनी जे बॉम्ब स्फोट सांगितले त्या ठिकाणी त्या स्कूटर नेऊन ठेवून हे बॉम्ब स्फोट घडवण्याचं काम या सरदार शहावली खाननी केलं, जो आजही जेलमध्ये आहे, दुहेरी जन्मठेप झाली आहे, त्या ठिकाणी त्याचा गुन्हा साबित झालाय असा हा सरदार शहावली खान बॉम्ब स्फोटाच्या आरोपात जेल मध्ये असताना। आणि दुसरा सलीम पटेल, कोण आहे हा सलीम पटेल, हसीना पारकर त्या दाऊद इब्राहिमची बहीण जिच्या नावाने दाऊद इब्राहिम या महाराष्ट्रात आणि देशामध्ये रिअल इस्टेटचा धंदा चालवून याच ठिकाणी पैसा जमा करून त्याच पैशाच्या माध्यमातून आयएसआय च्या मदतीनं या मुंबईमध्ये बॉम्ब स्फोट घडवत होता त्या हसीना पारकरचा फ्रंटमॅन हा सलीम पटेल, या दोघांनी मिळून हे षडयंत्र रचलं। एक मुनिरा बाई तिची जमीन कब्ज्यामध्ये घेतली, एलबीएस रोड वरची 3 एकराची जमीन, जमिनीचा भाव कोट्यवधी रुपये, त्यावेळेचा सरकारी भाव देखील 2000 रुपये चौरस फूट। आणि या हराम खोरांनी ही जमीन खोट या ठिकाणी एक एफिडेविट तयार केलं पॉवर ऑफ अटर्नी आणि ही कोणाला विकली, ही जमीन विकली सॉलिडस इन्फ्रास्ट्रक्चरला। कोणाचं आहे सॉलिडस इन्फ्रास्ट्रक्चर, नवाब मलिक यांचं सॉलिडस इन्फ्रास्ट्रक्चर।